नमस्कार, मी भारत भगवान सोनटक्के, वर्ग शिक्षक वर्ग पहिला, जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा उमरा शमशुद्दीन। मी सांगू इच्छितो की पूर्वी सुद्धा आम्हाला 10 शैक्षणिक मूल्य होती, त्यामध्ये स्त्री पुरुष समानता असेल, देशभक्ती असेल, राष्ट्रीय एकात्मता असेल, तर अशा प्रकारचे ते 10 मुद्दे आम्ही विद्यार्थ्यांना प्रार्थनेच्या वेळेस शिकवायचो आणि त्या मूल्याची आवश्यकता आहे म्हणून शासनानेही आम्हाला ती मूल्य रुजवावीत असं सांगितलं होतं। त्या पद्धतीनं आपापल्या शाळेवर शिक्षक कार्य करत होते, परंतु बरेच दिवस झाले त्याचं एक प्रकारचे विस्मरण झालेलं होतं। परंतु खरोखरच आज शांतीलालजी मुत्ता फाउंडेशनच्या माध्यमातून हा मूल्यवर्धन कार्यक्रम आलेला आहे आणि आम्हाला सुद्धा एक खडबडून जाग आल्यासारखं जाणवत आहे आणि आम्हाला आता खरोखरच त्या मूल्य किती आवश्यक आहेत रुजवणं हे शांतीलालजी मुत्ता या फाउंडेशनच्या या मूल्यवर्धन कार्यक्रमातून त्याची आता खरोखरच जाणीव झालेली आहे आणि खरोखरच आम्ही आता कामाला लागलेलो आहोत। विद्यार्थ्यांना ही मूल्य त्याच्या खरोखरच कशी रुजवायची याबद्दल अनेक साशंकता होत्या आणि एक नियमित असा प्रोग्राम नव्हता। बऱ्याच शिक्षकांना अडचणी वाटत होत्या की बाबा मूल्य घरातून येतात, आपण त्याच्यामध्ये काय बदल करणार, आई वडील त्याचे जसे वागतात तसे मुलं वागतात आणि ते जन्मदात असते तर ते आपण बदल करू शकत नाही अशी एक लोकांची मानसिकता होऊन गेली। परंतु आम्हाला असा या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या हस्तपुस्तिकेतून, शिक्षक हस्तपुस्तिकेतून आणि या उपक्रमातून आम्ही माहिती मिळवली आणि तसा उपक्रमातून प्रयत्न केला तर खरोखरच आम्हाला त्याचे रिझल्ट जाणवायला लागले। आम्हाला असं वाटत नव्हतं की मुद्दे गटचर्चेतून किंवा या वेगळ्या काही उपक्रमातून काही साध्य होईल, परंतु ज्यावेळेस आम्ही प्रत्यक्ष त्याचा अभ्यास केला त्या पुस्तिकेचा आणि तशा पद्धतीचे कार्यक्रम उपक्रम आम्ही घ्यायला लागलो तर खरोखरच विद्यार्थ्यामध्ये जागृती झाली आहे। तर आज कशी जागृती झाली, आम्ही आता विद्यार्थ्यांनाच प्रश्न विचारतो की आपल्या वर्गाचे नियम काय असावं, आपल्या शाळेचे नियम काय असावं। तर आता विद्यार्थी सांगू लागले आपल्या काय चुका आहेत, आपण कोणत्या चुका करायला नाही पाहिजे, आपण कोणत्या वाईट गोष्टी आपण करायला नाही पाहिजे, कोणत्या चांगल्या गोष्टी आपण करायला पाहिजे। ज्यावेळेस विद्यार्थी स्वतः सांगतात त्यामुळे ते स्वतःमध्ये बदल घडवतात हे आता दिवसेंदिवस आम्हाला जाणवत आहे आणि याच्यामध्ये या उपक्रमामुळे अतिशय चांगल्या प्रकारचा बदल, सकारात्मक बदल घडून येत आहे। त्यासाठी निश्चितच थोडेसे परिश्रम घेण्याची आवश्यकता आहे, परंतु त्या या मूल्यवर्धन कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व विषयांतर्गत आपल्याला हात घालता येतो आणि विद्यार्थ्याचा मूल्याचा मूल्याबरोबरच सर्व विषयाचा आपल्याला चांगला विकास करता येतो आणि विद्यार्थ्याचा परिवर्तन घडवता येते विद्यार्थ्यामध्ये। धन्यवाद।